नमस्कार, गोवन वार्ता आणि प्रुडंट मध्ये तुमचं स्वागत। गणेश चतुर्थी विशेष पुणे दर्शन मध्ये आपण आज चिंचवड येथील पवना नदीच्या किनारी बसलेल्या मोरया गोसावी या मंदिराच्या जवळ आलेलो आहोत। आपण या सबंध मंदिराचा आढावा घेणार आहोत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हे मोरया आपण का म्हणतो, या सगळ्या गोष्टीचा इतिहास या मोरया गोसावी या मंदिराशी जोडलेला आहे। आपण या मंदिराचा एक छोटासा आढावा घेणार आहोत, संपूर्ण इतिहास पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने किंवा आपण मोरया का म्हणतो याचा एक छोटासा आपण इतिहास तुम्हाला सांगणार आहोत। श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे 14व्या शतकातील गानपत्य संप्रदायातील संत होते। ते मोठे गणेश भक्त होते। त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला। त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली। अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचं श्रेय पण त्यांनाच देण्यात येतं। कर्नाटकातल्या बीदर जिल्ह्यात शाली नावाचं गाव होतं। त्या गावी श्री वामन भट्ट शाळीग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते। श्री वामन भट्ट आणि त्यांच्या पत्नी सौ पार्वतीबाई त्या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या। परंतु एक दुःख त्यांच्या मनाला जाळत होतं। त्यांना पुत्र संतान नव्हता। पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचं ठरवलं। पत्नीबरोबर तीर्थयात्रा करत ते इसवी सन 1324 मोरगावला आले। श्री वामन भट्ट यांनी ठरवलं की पुत्रप्राप्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान करायचं व तपश्चर्या करून मयुरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं। असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला। अशा प्रकारे त्यांनी 4 तप जवळजवळ 48 वर्ष अनुष्ठान केलं। एके दिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयुरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले। तो म्हणाले, वामना, तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालो। तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला तरी मी पुत्ररूपानं तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन। वामन भटांची तपश्चर्या फळाला आली। प्रत्यक्ष मयुरेश्वर पुत्ररूपानं त्यांच्या जन्मले। थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व नवस पूर्ण होताच मयुरेश्वर रूपानं मुलाची प्राप्ती झाली। मुलाचं नाव मयुरेश्वर असं ठेवण्यात आलं, पण सर्वजण त्यांना प्रेमानं मोरया म्हणू लागले। वयाच्या 8व्या वर्षी मोरयांची मुंज झाली। एके दिवशी अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवडच्या किवजाई जंगलात आले। त्याचवेळी श्री मयुरेश्वराला दृष्टांत दिला की तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीला मोरगावी वारीस येत जा। नंतर ताथवडे येथील केजूबाई मंदिरात ते वास्तव्य करू लागले। एकांतात ध्यान धारणा करू लागले, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। चिंचवडकरांनी त्यांना गावात आणलं। आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली। त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले। प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत मजल दर मजल करत मोरगावला जात। चतुर्थीला मोर्याची पूजा करत पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत। मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड ते मोरगाव वारी करू लागले। श्री मयुरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोर्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला व वयाच्या 96व्या वर्षी विवाहबद्ध झाले। त्यांच्या पत्नीचे नाव उमा असं ठेवण्यात आलं। पुढे श्री थेऊरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्याप्रमाणे श्री मोरयांच्या 104व्या वर्षी श्री मोरया व उमा यांच्या पोटी श्री चिंतामणीनं जन्म घेतला। श्रीमान महासाधू मोरया गोसावी महाराज वयाच्या 117व्या वर्षी न चुकता मोरगावची वारी करत, पण वयोवृद्ध झाल्याकारणानं एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला। मंदिराचे दार पुजाऱ्यांनी बंद केलं। श्री मोरया तिथेच असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकुळ होऊन मोरयाचा धावा करू लागले। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। श्री मयुरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले। मोरयांना म्हणाले, अरे मोरया, कशासाठी एवढा अट्टहास करतोयस?
आपल्यातलं द्वैत अद्वैत संपलं, आपल्या दोघांमध्ये आता कोणताही भेद उरलेला नाही, तू आणि मी एकच आहोत, म्हणून श्री मोरेश्वरानं त्यांना सांगितलं, तू आता वृद्ध झालास, तुला मोरगावास येण्याची गरज नाही, मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. दुसऱ्या दिवशी करह नदीत सूर्याला दुसरे अर्ध्य देत असताना तांदळारूपी श्री मोरिया मूर्ती हातात प्रकट झाली आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली. हे मोरिया, मी तुझ्या भक्तीनं प्रसन्न झालो, मी तुला वरदान देतो, भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझं नाव घेऊन जय जयकार करतील आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरिया हा जयघोष प्रचलित झाला. काय बरेलो बंगडो म्हाका मैन दिलेलो, कोण रे मेल्यान त्याचो दोळो फोडिल्लो. आयलो आयलो गो कचरोवालो आयलो. आगो आगो बेगीन कर, तो कचरोवालो आयलो. तूं आनी कितें गो, मागीर म्हाज्या नांवान बोवाळ मारतले. यो यो बेगीन यो. धरलो कितें आनी तो म्हजेर बेजार जाता, म्हाका लज जाता. आणि आणि ह्या वोल्या कचऱ्यान प्लास्टीक पोती घालप. आगो पण ओली जाता मुगो ती, पळय पळय हातलान पळय. केन्ना अक्कल येतली रे तुका. ही पळय, ही भाज्येची, ही नुस्त्याची आणि ही बाकीच्या सामानाची, पूण ना तुका जाय ती प्लास्टिकूच. नागरिक म्हणून आमची किती जबाबदारी असा काय ना. एकटो सरकार कायच करू शकना आणि कचऱ्याच्या बाबतीत तर नाच ना. म्हणजे किती करत तर आम्ही. अरे कचरो कितलेशेच प्रकारचो असता, 7 ते 8 प्रकार. वखदांचो वेगळो कचरो, काचेचो वेगळो कचरो, इलेक्ट्रिकचो वेगळो कचरो. तरी सरकार दोनूच सांगता, वलो आणि सुको, आणि तरी तुझे कडे ते जायना. दारा दारांनी कचरो व्हरपाक येऊन सुद्धा गटारांनी रस्त्याच्या कुशीक कचऱ्याच्या ढिगारेच मरे. आणि हो कचरो कोण करता, आम्हीच मरे. मी म्हाका सांग, हातून सरकार किती करतलो. सारखे तुझे चुकता आमचेच. अरे सावंत सरकारान कचरो जाग्यार घालपाक कितलेशेच प्रकल्प उभे केल्यात. सालिगांव पुणे पिसुल्ल्या आणि हेर जाग्यार कितलेशेच नवे प्रकल्प नेटान चालू असतात. सरकार आपले काम आपल्या परीन पुराय जोर लावून करता, पण गरज असा आम्ही जबाबदार जावपाची. किदे नव्या तमाचे सरतुतराचे हे आमचे सरकार, कौल सवंताच्या खाला सपना जाता साकार. गोयाचो फुलारे फुडार खोशी आसा रे गोयकार. आता ओल्यान ओलो आणि सुक्यान सुको, गोयान उरलो ना कचऱ्याचा धोको. आता भिवपाची गरज ना. दरेक गोयकाराचो आधार डॉक्टर प्रमोद सावंताचे गोय सरकार.